लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. यवतमाळ वाशिमच्या 25 वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमान यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचाही पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यवतमाळ वाशिम मतदारसंघात सलग 5 टर्म खासदार असलेल्या भावना गवळींचं तिकीट कापल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत. गवळींच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत निर्णयाचा विरोध केला. यवतमाळमध्ये अनोळखी उमेदवाराला आयात करत असाल तर परिणाम भोगावे लागतील असा पवित्रा गवळी समर्थकांनी घेतलाय. तर वाशिममध्ये पार्सल उमेदवार नाही चलेगा अशी घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारीबाबत सांगितलं असलं तरी राजश्री पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना अजूनही होकार दिलेला नाही. कुटुंबात एक अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सत्रित बसून चर्चा करून काय ते ठरवू असं हेमंत पाटलांनी सांगितलं ना. शिवसेनेचे उमेदवार शोधताना दमछाक होत असल्याचं चित्र आहे. हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांचा पत्ता कापण्यात आलाय. भाजपा आमदार पदाधिकाऱ्यांचा हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध होता त्यामुळे महायुतीकडून बाबुराव कोळीकर यांना संधी दिली आहे. आज बाबुराव कोळीकर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली. शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणाहून बाबुराव पाटील कोळीकर यांना संधी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत पाटलांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी पक्षानं सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर करायला नको होती अशी खंतही व्यक्त केली. माढा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांनी अविवाहितांसाठी अजब घोषणा केली. अविवाहित तरुणांची लग्न करणं हेच माझं लक्ष असं वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी म्हटले. राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, शेतमालाचा हमीभाव यासारख्या कळीचे आणि महत्वाचे अनेक प्रश्न समोर असताना बारसकरांनी वेगळ्याच विषयाला हात घातलाय. मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या अखेर पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. काँग्रेस तसंच मित्रपक्षांविरोधात सतत विरोधी भूमिका घेतल्यानं काँग्रेसनं हे पाऊल उचललं. यावर आपण आज निर्णय घेणार असल्याचं निरुपम यांनी समाज माध्यम एक्सवर म्हटले. तसंच काँग्रेसनं पक्ष वाचवण्यात ऊर्जा लावावी असा सल्लाही दिलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वंचितनं पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कोल्हे, आढाव आणि बांदल यांच्यात सामना रंगेल. नेत्यांच्या पक्षांतराला कंटाळल्यामुळे जनता आपल्याला संधी देईल असा विश्वास बांदल यांनी व्यक्त केला आहे.